ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर सांगली महामार्गावर खड्डेच खड्डे, अतिग्रह ते रास्ता रोको आंदोलनाद्वारे निषेध। कोल्हापूर सांगली महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून संबंधित रस्ते विकास प्राधिकरण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ रुकडी गावचे माजी उपसरपंच अमित कुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली या महामार्गावरील रुकडी फाटा येथे नुकताच रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं। गेल्या अनेक दिवसापासून या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शिवाय या महामार्गाची दुरावस्था झाल्याने दररोज लहान मोठे अपघात घडतच आहेत। याबाबत रस्ते विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी कोल्हापूर यांना निवेदन दिलं होतं। शासनाला जाग आणणे हा आमचा हेतू होता। गेली अनेक वर्ष फक्त शासन घोषणा करत आहे। सध्या राष्ट्रीय महामार्ग हा खड्डे महामार्ग झाल्यामुळे रास्ता रोको आंदोलन केलं असल्याचे माजी उपसरपंच अनिल कुमार भोसले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। कोल्हापूर सांगले हा राष्ट्रीय महामार्गाचं रूपांतर आज खड्डे महामार्ग झालेला आहे। गेले अनेक वर्ष जनता बाबाबाबत त्याच होत्या आणि लेखी निवेदन दिलं, विनंती केलं, उपोषण केलं, रस्ता का सुधारणा केलेलं आहे। म्हणून आम्ही आज हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। लवकर लवकर पुलवामा आणि आता भविष्यात मोठा आंदोलन आम्ही सांगतो। दरम्यान जवळपास एक तास हे आंदोलन करण्यात आलं होतं। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान पोलीस विभागाने मध्यस्थी करून हे आंदोलन थांबवण्यात आलं। दरम्यान या आंदोलनामध्ये माजी उपसरपंच अमित कुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली लखन कांबळे, प्रशांत शिंदे, मनोज कोळी, अझर पेंढारी, राजेंद्र मगदुम, जॉन डिसोजा, राकेश कांबळे, अनिरुद्ध कांबळे, जीवन कुंभार, संताजी खाबडे, जमाल मुजावर, तानाजी शेट्टे, संजय दीक्षित, विनायक पाटील, अंकुश शिंदे, राहुल काशीद, सुनील भारमल, भैया कांबळे इत्यादी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी अतिग्रहून सर्जराव कांबळे।